नमस्कार, मी स्वाती. स्वाती हेल्दी किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत खांडवी, म्हणजे सुरळीची वडी. चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला. त्यापूर्वी जर तुम्ही माझा यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, व सबस्क्राईब केल्यानंतर बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करायला देखील विसरू नका. त्याने काय होईल, मी जेव्हा माझ्या नवीन नवीन रेसिपी अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे तुम्हाला आधी मिळेल आणि तुम्ही माझी एकही रेसिपी मिस करणार नाही. खांडवी म्हणजे सुरळीची वडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य, मी इथे एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, एक वाटी दही आहे. नेहमी लक्षात ठेवा, दह्याचं व बेसन पिठाचं प्रमाण हे एकसारखं असावं. अर्धा चमचा हळद, मिरचीचा आणि अद्रकचा ठेचा आहे हा छान असा बारीक करून घेतलेला आहे. कोथिंबीर आहे कापून घेतलेली, कडीपत्त्यांची पानं, अर्धा चमचा मोहरी, चवीनुसार मीठ आहे, अर्धा चमचा पांढरे तीळ आहे, शिमूटभर हिंग, आपल्याला एखादा चमचा फक्त तेल लागणार आहे आणि पाणी. मी इथे एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये मी आता हे बेसन पीठ ऍड करते. त्यानंतर हळद, मी हळद थोडी जास्त टाकणार आहे, म्हणजे अर्धा चमचा टाकलाय. त्यामुळे काय होतं, आपल्या वडीला छान असा रंग येतो. मिरचीचा व अद्रकचा ठेचा बारीक करून घेतलेला, चवीनुसार मीठ व छान असं मी हे एकजीव. आपण आता हे सर्व मिश्रण छान असं एकजीव करून घेणार आहोत. त्यानंतर हे जे दही आहे ते टाकणार आहे. व हे मिश्रण छान असं आपल्याला एकजीव करायचं आहे. एकदम छान असं हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या ज्या बेसन पिठाच्या गिठुड्या राहणार नाही हे कायम लक्षात ठेवा. चला तर आपण आता हे छान असं एकजीव करून घेऊ शकता. मी छान असं सर्व पीठ हे एकजीव करून घेतलेलं आहे दह्यासोबत. आता आपण ह्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकणार आहोत. छान असं पुन्हा हे मिक्स करून घेणार आहोत. एक 1/4 वाटी पाणी टाकणार आहे व छान असं पुन्हा हे ढवळून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता या पिठाची कन्सिस्टन्सी कशी आहे ती. ह्या प्रकारे तुम्हाला हे पीठ आहे सुरळीच्या वडीचं हे तयार करून घ्यायचं आहे. पुन्हा असं एकदा हलूया. तुम्हाला कायम लक्षात ठेवायचं आहे आपल्या बेसन पिठाच्या जरासुद्धा गिठुळ्या नाही राहिल्या पाहिजे. पूर्ण छान असं हे एकजीव करून घेतो आहे. मी इथे एक पॅन गरम करत ठेवलेला आहे. हा आपला पॅन थोडा गरम झाला की आपण हे जे मिश्रण आहे हे तयार केलेलं हे टाकणार आहोत. ह्याच्यात जरासुद्धा तेल टाकायचं नाही टाकताना. व तुम्हाला हे मिश्रण मध्यम गॅसवर ठेवून सतत असं हलवत राहायचं आहे, म्हणजे पूर्ण शिजेपर्यंत तुम्हाला हे हलवत राहायचं आहे, जेणेकरून आपल्या बेसन पिठामध्ये जरासुद्धा गिठुळ्या तयार होणार नाही. चला तर आपण हे एखादा 5 ते 7 मिनटं छान असं शिजवून घेऊया. आता आपलं मिश्रण छान असं शिजलेलं आहे, तरी आपण ह्याला अजून 1/2 मिनिटभर छान असं पुन्हा शिजवून घेऊया. ताट घेतलेलं आहे, हे ताट उलटे केलेलं आहे व छान ह्याला असं सर्व बाजूंनी तेल हे ग्रीस करून घेतलेलं आहे. तोपर्यंत आपण आपलं बेसनचे पीठ आहे जे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे खांडवी बनवण्यासाठी ते तयार करून घेत आहे, ते शिजत आहे. तुम्ही लक्षात ठेवा, कायम ही जी कृती असते ती आधीच करायची आहे, कारण की आपलं बेसन पीठ हे जरासुद्धा थंड नाही झालं पाहिजे खांडवीचं. पाहू शकता आपलं पीठ छान असं शिजलेलं आहे. हे गरम गरमच तुम्हाला फास्ट एकदम करायचं आहे ही कृती. आता आपण एका साईडला हे बेसन पीठ टाकणार आहे जे खांडवीचं तयार केलेलं, व छान आलं ह्याचं या प्रकारे मिक्स करून घेणार आहे. असं सर्व ठिकाणी फिरवून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता मी इथे कसं करते. चला तर आता हे सर्व ठिकाणी असं छान असं हे करून घेऊयात, पसरून घेऊयात. आपल्या खांडवीचं मिश्रण आहे ते असं छान असं पसरून घेतलेलं आहे. तुम्ही इथे पाहू शकता छान असं एकदम फ्लॅटमध्ये एकदम पातळ आकाराचं हे लावून घेतलेलं आहे ताटाला.
आता आपण हे जे मिश्रण आहे ताटाला लावलेलं एक 10 मिनिटांसाठी थंड होऊन देऊया. आपले 10 मिनिटं हे झालेले आहे. आपण आता चाकूच्या साह्याने हे जे पीठ आहे टाकलेलं ते असं छान असं कट करून घेऊया. ह्या ताटावरचं पण आपण कट करून घेऊया. एक एक करून काढून घेऊया. या चाकूच्या साह्याने मी आधी ह्याला थोडंसं फोल्ड करणार आहे. तुम्ही इथे पाहू शकता मी कसं करते. त्यानंतर आपले हातानेच करत जायचं आहे. फार इझिली असं होतं तुम्ही या प्रकारे जर मिश्रणाचं प्रमाण हे सारखं घेतलं तर. हे बघा आता आपण पुन्हा काढून घेऊया. हे चाकूच्या साह्याने आधी मी हे काढणार आहे. एक बाजू फोल्ड करून घ्यायची आधी. अजून एक तुम्हाला एक काढून दाखवते. तर आता ह्याप्रमाणे मी सर्व वड्या ह्या काढून घेणार आहे. आता पॅनमध्ये 2 चमचे थोडंसं तेल टाकलेलं आहे. तेल आपलं छान गरम झालेलं आहे. यामध्ये आपण पांढरे तेल टाकूया. त्यानंतर मोहरी, कढीपत्त्यांची पानं आणि थोडे हिंग. मग हे छान असे फोडणी आपण मिक्स करून घेऊया. जी आपली फोडणी तयार करून घेतलेली आहे ती टाकणार आहोत. फोडणी टाकल्यावर छान लागतात ह्या वड्या. व ह्याच्यावरती आपण थोडी कोथिंबीर भुरभुरणार आहोत. हे आपली सुरडीची वडी म्हणजेच खांडवी ही खाण्यासाठी तयार आहे. जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर जरूर करून बघा व तुमच्या प्रतिक्रिया या मला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा. व माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा.